पोलीस पथकाकडून अवघ्या 4 तासांमध्ये मेवाट ढाब्याजवळ चोरीस गेलेल्या 36,68,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला तर एका आरोपीला जेरबंद करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, 6 लोकांनी शिवीगाळ मारहाण करून जबरदस्तीनं दहशत माजवून मोहोळ येथील मेवात धाब्याजवळ वॉशरूमसाठी थांबलेल्या रोहित उर्फ कुणाल बाळासाहेब गडहिरे वयवीस राहणार वाणी चिंचाळे तालुका सांगोला यांच्या ताब्यातील 16,38,598 रुपये किमतीचे सुहाना मसाल्याचे बॉक्स आणि पाकिटं 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो एक मोबाईल असा एकूण 36,68,598 रुपये किमतीचा मुद्देमाल टेम्पोच्या ड्रायव्हरला खाली खेचून डाव्या बाजूनं बसलेल्या आरोपीनं ड्रायव्हिंग करून इतर आरोपी एका कारमध्ये बसून निघून गेले. आयशर टेम्पोमधील GPRSच्या मदतीनं टेम्पोचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. हा टेम्पो पडसाळी ते दारफळ कच्च्या रस्त्यावर निर्जन स्थळी मिळून आला. यामध्ये आयशर टेम्पोसह सागर भुजंग पवार राहणार गावडी दारफळ याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत हे करत आहेत.